घाऊक बाजारात डाळींच्या किमतीत घट झाल्यानं किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी डाळीचे दर कमी करून सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत किरकोळ बाजारातली डाळ विक्रेत्यांची नफेखोरी कायम राहिली तर त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्यात येईल असा इशाराही सरकारनं दिला आहे ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी भारतीय किरकोळ व्यापारी संघटना आणि प्रमुख संघटित किरकोळ व्यापार साखळ्या यांची काल बैठक घेतली आणि प्रमुख टाळींच्या दराची स्थिती आणि कल यावर चर्चा केली यंदाच्या खरीप हंगामात डाळींचे पेरणी क्षेत्र आणि उपलब्धतेत वाढ झाल्यामुळे गेल्या काही महिन्यात बहुतांश डाळींच्या बाजारभावाचा कल घटता राहिल्याचं निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आलं देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तूर आणि उडीद डाळींचे दर गेल्या तीन महिन्यात सरासरी दहा टक्के कमी झाले आहेत असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं